ओम नमो नारायणा। बाळू मामांच्या नावानं चांग भलं। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, 23 जुलै 2021 शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे गुरु पौर्णिमा। आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीस आपण गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो। मित्रांनो, या दिवशी अनेक लोक मनोभावे भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करतात, सोबतच बृहस्पती देवांची सुद्धा पूजा केली जाते। अशी मान्यता आहे की बृहस्पती देवांची या दिवशी पूजा केल्यास, गुरु पौर्णिमेस पूजा केल्यास अनेक शुभ फळांची प्राप्ती होते। प्रामुख्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत बनतो आणि त्या योगे आर्थिक स्थिती म्हणजेच पैशांची स्थिती उत्तम बनते। उत्तम प्रकारे धनार्जन म्हणजे पैसा प्राप्त होऊ लागतो। मित्रांनो, जीवनातील अनेक प्रकारची कष्ट ही, या कष्टातून मुक्ती मिळावी, संकटे दूर व्हावी, दुःख दूर व्हावीत आणि घरात सुख सौभाग्याचा वास निर्माण व्हावा, यासाठी या दिवशी मनोभावे माता लक्ष्मींची सुद्धा पूजा केली जाते। कारण पौर्णिमा ही मुळातच माता लक्ष्मींची तिथी आणि या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करणारे उपाय केल्यास घरात लक्ष्मी तर येतेच, मात्र तिचा स्थायी वास सुद्धा निर्माण होतो। थोडक्यात, जर आपल्या घरात पैसा आहे मात्र तो टिकून राहत नसेल, तर पैसा टिकण्यासाठी, लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरात निर्माण होण्यासाठी सुद्धा आपण आजचा हा झाडूचा उपाय करू शकता। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्राने झाडूला प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं स्वरूप मानलेलं आहे। हा उपाय नक्की कसा करायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की अन्वी सूरज वाव्हळ ही पुण्यात राहणारी 16 वर्षांची मुलगी SMA म्हणजेच स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी या गंभीर आजाराने त्रस्त आहे आणि येत्या 5 ते 6 महिन्यात तिला उपचारांसाठी 16 कोटी रुपयांची गरज आहे। सरळ हस्ते मदत करा। स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडचा वापर करून किंवा जो नंबर दिसतो आहे तर त्याचा वापर करून आपण गुगल पे, फोनपे, व्हॉट्सॲप पे, ॲमेझॉन पे इत्यादीचा वापर करून या छोट्या बाळास जीवदान देऊ शकता। मित्रांनो, दानधर्म अवश्य करा। तर मित्रांनो, हा उपाय नक्की कसा करायचा आहे यासाठी आपण आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे, त्या ईशान्य दिशा कोणती? मित्रांनो, ही देवांची दिशा मानली जाते। उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांच्या दरम्यानची जी दिशा असते, मधली जी दिशा असते तिला आपण ईशान्य असं म्हणतो। ही देवांची दिशा आहे, तर आपल्या घरातला हा ईशान्य कोपरा आपण व्यवस्थित साफ करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण आपल्या घरातील जो झाडू आहे तो आडवा ठेवायचा आहे। लक्षात घ्या, झाडू आडवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर या झाडूची आपण मनोभावे पूजा करण्यास प्रारंभ करायचा आहे, सुरुवात करायची आहे। मात्र ही सुरुवात करण्यापूर्वी एक लाल रंगाचा धागा घेऊन, जर लाल रंगाचा धागा म्हणजे दोरा तो जर नसेल तुमच्या घरात, तर अगदी कुंकवाचा वापर करून किंवा केशराचा वापर करून आपण सफेद दोऱ्यास लाल रंग प्रदान करू शकता। तसा लाल रंगाचा धागा घेऊन तो 3 वेळा या झाडूवरती आपण गुंडाळायचा आहे आणि गाठ मारायची आणि त्यानंतर या झाडूवरती आपण मनोभावे हळदी कुंकू वाहायचे आहेत। दोन्ही हातामध्ये थोडेसे अक्षत घ्या, अक्षत म्हणजेच तांदूळ, थोडेसे तांदूळ, न तुटले फुटलेले तांदूळ आपण घ्यायचे आहेत। त्या अक्षतवरती फुले अर्पण करायची आहेत आणि त्या फुलांवरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने ही जी सामग्री आहे ती या लक्ष्मीस्वरूप झाडूवर आपण अर्पण करायची आहे, टाकायची आहे। त्यानंतर 2 अगरबत्ती लावायच्या आहेत। एक तुपाचा दिवासुद्धा आपण प्रज्वलित करू शकता। देशी गाईचं तूप असेल अतिउत्तम आहे, नसेल गाईचं तूप तर अगदी कोणत्याही प्राण्याचं तूप चालतं, मात्र त्यामध्ये हळद टाकायला विसरू नका। तुम्ही म्हशीचं वगैरे तूप वापरू शकता, मात्र त्याच्यात हळद अवश्य टाका। चिमूटभर हळद ही अवश्य टाकत चला किंवा अगदी साधं सोपं आपण तेलाचा दिवा लावलात तरीही चालेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मनोभावे या लक्ष्मीस्वरूप झाडूची पूजा करायची आहे आणि पूजा संपन्न झाल्यानंतर आपली जी काही मनोकामना आहे, इच्छा आहे, आपल्या जीवनात जे जे काही शुभ घडावाशी आपली मनोकामना आहे, तर ती प्रार्थना आपण माता लक्ष्मीस म्हणजे या झाडूस करायची आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रार्थना करून झाल्यानंतर आपण हा झाडू त्याच ठिकाणी असणार आहे। या झाडूचा आता आपण दिवसभरात वापर करायचा नाही आहे, रात्रभरसुद्धा वापर करायचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि रात्री झोपताना एक विशेष काळजी घ्या की आपली किंवा आपल्या घरातील कोणत्याही सदस्याची, लोकांची दृष्टी, नजर ही या झाडूवरती पडणार नाही याची काळजी घ्या। जर तुमच्याकडे एकच खोली आहे, एकच रूम आहे आणि झोपण्यास दुसरीकडे जागा नसेल, तर आपण या झाडूमध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी अडथळा ठेवू शकता। एखादी उंच वस्तू म्हणा किंवा एखादा पडदा म्हणा किंवा तेही शक्य नसेल तर एखादा स्वच्छ कापड या झाडूवरती अंथरा आणि मग आपण निद्रिस्त होऊ शकता, झोपू शकता।
महत्त्वाची गोष्ट आहे की आपली नजर आपली दृष्टी या झाडूवरती पडता कामा नये. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करा आणि स्नान करून झाल्यानंतर या झाडूचं दर्शन घ्या, या लक्ष्मीचं दर्शन घ्या आणि मग सर्वात आधी आपल्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या किचनमध्ये आपण झाडून काढा, झाडू मारा आणि किचननंतर मग बाकी जे हॉल असतील, बेडरूम असतील यामध्ये आपण झाडून काढू शकता. मित्रांनो, हा अत्यंत छोटासा उपाय आपल्या जीवनातून गरिबी, दरिद्रता, कंगाली, दारिद्र्य या सर्व गोष्टी बाहेर घालवतो, नकारात्मक गोष्टींचा ऱ्हास करतो आणि घरात सुख समृद्धी सौभाग्य निर्माण करतो. अत्यंत प्रभावशाली ज्योतिष उपाय आहे. लक्ष्मी तर येईलच, मात्र लक्ष्मी टिकून सुद्धा राहील. मित्रांनो, अनवीस दान अवश्य करा. पुन्हा एकदा आठवण करून दिली. धन्यवाद. ओम नमो नारायणा.